मिरकल इन युअर माउथ तुमच्या तोंडात तुमचा चमत्कार बायबल सर बायबल आपल्याला सांगत आहे इश्यूज दॅट फॉर्म युअर लाईफ आर इन युअर हार्ट ज्या काही गोष्टी तुझ्या जीवनाला आकार देतात त्या सगळ्या गोष्टी तुझ्या हृदयात असतात हार्ट इज अ ट्रेजर हाऊस हृदय एक खजिना घर आहे लेट्स नॉट फिल अ हार्ट विथ फिल्थ तर हृदय घाणी न भरू नका लेटेस्ट फिल अ हार्ट विथ द वर्ड ऑफ गॉड हृदय देवाच्या शब्दाने भरा विथ ऑल काइंड ऑफ पॉझिटिव्हिटी आणि सर्व पद्धतीच्या सकारात्मक गोष्टींनी भरा युअर माउथ इज द गेट वे ऑफ युअर डेस्टिनी तुझं तोंड तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेचं दार आहे यु कॅन क्लोज द गेट तू दार बंद करू शकतो अँड यू कॅन लूज एव्हरीथिंग आणि सगळं काही दार बंद करून गमवू शकतो यू कॅन ओपन द गेट या दार उघडू शकतो अँड रिसीव ऑल दॅट यू कॅन फ्रॉम गॉड आणि सर्व काही देवाकडनं स्वीकारू शकतो मिळवू शकतो सो इट इज इन युअर हँड तर तुझ्या हातात आहे टू ओपन द गेट ऑर शट द गेट दार बंद करणार का दार उघडणार हे तुझ्या हातात आहे इट इज वॉट यू बिलीव यू कन्फेस तू जो काही विश्वास ठेवशील तसंच बोलणार आहेस आउट ऑफ द अबंडन्स ऑफ युअर हार्ट युअर माउथ स्पी हृदयाच्या भरभराटीतून तुझं मुख बोलतं तुझ्या हृदयात जे असणार आहे तेच तोंडात बाहेर येणार मोर इम्पॉर्टंट दॅन युअर माउथ इज युअर तर तोंडाहून जास्त महत्वाचं आता झालं हृदय व्हॉट हॅव यू स्टोर्ड इन युअर हार्ट काय रे तुझ्या हृदयात नेमकं तुझ्या हृदयात काय ग बिकॉज कारण इफ देर आर स्टोर्ड थिंग तुझ्या हृदयामध्ये जर सगळ्या नकारात्मक गोष्टी तू भरलेल्या यु विल स्पीक नेगेटिव्ह तू नकारात्मकच बोलणार तुझं तोंड नच्या पाड्याने डिस्ट्रॉयर आणि त्यातून तुझ्या आयुष्याची दिशा खराब होणार व्हॉट यू स्पीक तू जे बोलशील ना ना व्हेरी इम्पॉर्टन ते फार महत्वाचं असतं बोलताना तोंड सांभाळा जे येईल ते बोलू नका इट्स बेटर नॉट टू स्पीक टू स्पीक अँड गेट डिस्ट्रॉय बघा एक तर बोलूच नका नाही तर मग बोलू रुग्णच नाश करून घ्यायचा ते बरोबर नाही अँड डेथ इज इन द ऑफ आयुष्य जीवन मरण आपल्या आहे वन यू यू प्रोक्लेम आणि जे काही तुम्ही घोषित कराल मरण 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 घोषित कराल तर मरालच जीवन घोषित कराल तसं घाल समटा युअर वर्ड विल डिस्ट्रॉय यू कधी कधी तुझे शब्द तुझा नाश करतील विल टेक यू अवे फ्रॉम सक्सेस कधी कधी तुझे शब्द तुला यशापासून लांब देतील

नकारात्मक बोलत नाही मेनी टाइम्स अनेक वेळा गॉड इज इन डिसअग्रीमेंट विथ द पीपल क्लोजेस्ट टू यू जी माणसं अगदी तुमच्या जवळची असतात ना त्यांच्याशी देवाचं सहमत नसत इवन विथ देम अगदी त्यांच्याशी सुद्धा देवा गॉड इज इन डिसअग्रीमेंट त्यांच्याशी सुद्धा देवाचं सहमत नसतं जी अगदी तुमच्या जवळची माणसं आहेत द ओनली पर्सन एकच व्यक्ती दॅट गॉड इज इन अग्रीमेंट विथ ज्याच्याशी देव सहमत करतो तो म्हणजे इट्स नॉट ओनली यू इट्स नॉट इवन यू तू ही नाही तू नाही नॉट इव्हन मी मी सुद्धा नाही व्हाट आय थिंक ऑफ माय सेल्फ ऑल्सो मे बी रॉग मी माझ्या स्वतःविषयी जो विचार करत आहे तेही चुकीचं असू शकतो गॉड अग्रीज ओनली विथ हिमसेल्फ हे फक्त स्वतःशी समज करतो बनवलेला मी आहे मला माहिती आहे काय बिकॉज ही हॅज पूट टॅलेंट देवाने तुझ्यामध्ये त्या कला घात देवाने तुझ्यामध्ये ती क्षमता तुझ्यामध्ये ते दान घातले देवाला तुझ्यातली खरी क्षमता माहित आहे हॅव यू फेल्ड तू अपयशी असशील डोंट वरी तर काळजी करू नको गो टू गॉड देवाकडे जा ही विल कॉल यू अ सक्सेसफुल देव person. तुला यशस्वी माणूस म्हणेल If you go to God, you will never be disappointed. देवाकडे आलात ना तुम्ही कधी नाराज होणार नाही बाकी लोकांची मत तर आपल्याविषयी भयानकच असतात यू कीप ऑन गोइंग टू गॉड ही विल से यू आर अ सक्सेस तुम्ही देवाकडे जा तू देव तुम्हाला नेहमी म्हणेल तू यशस्वी आहेस तू यशस्वी आहेस ही विल नॉट स्टॉप अंटिल यू फील दैट यू आर अ सक्सेस आणि देव थांबणारच नाही जोपर्यंत तुला स्वतःला ते जाणवू लागत नाही की मी यशस्वी आहे तोवर देव तुला सांगतच राहील तू यशस्वी आहे

देव तुम्हाला देणार नाही तुम्ही जर बोलला नाही तर मिळणार नाही बरं वाय शुड ही गिव्ह यू इफ यू डोंट ओपन युअर माउथ तुम्ही तोंड चुकडत नाही घुम्यासारखे बसून राहिला देवानी कशाला द्यायचं मग तुम्हाला बायबल सेज ओपन युअर माउथ गॉड सेज ओपन युअर माउथ अँड आय विल फिल बायबल म्हणतं देव म्हणतो तोंड उघड तुझं मी भरीन वेन यू अप्लाय द वर्ड ऑफ गॉड देवाचं वचन तुम्हाला कळल्यानंतर जेव्हा तुम्ही ते वापरता बोलता गॉड इज बाउंड टू

सगळं येशुच्या नावात तू नाकार चौदा मध्ये येशू म्हणालेले आहेत इफ यू आस्क एनिथिंग इन माय नेम आय विल डू इट माझ्या नावात तुम्ही जे काही मागाल ते मी करीन इफ यू डोंट आस्क आय विल नॉट डू इट तुम्ही मागितलं नाही तर मी करणार नाही इफ यू रिसीव्हॉट यु हॅव नॉट आस्क तुम्हाला असं मिळालं नाहीये तर सिंपल आहे तुम्ही मागितलं नाही म्हणून मिळालेलं नाहीये इफ यू प्रेड नॉट यू गेट नॉट तुम्ही प्रार्थना केली नाही तर तुम्हाला मिळणार नाही इफ यू डोंट टर्न युअर फेस टू गॉड ही विल नॉट टर्न युअर फेस तुम्ही चेहरा देवाकडे वळवत नाही ना देव त्याचा चेहरा तुमच्याकडे वळवणार नाही गॉड सेड दे बोला वेन पीपल विल शाउट देन आय विल अलाउ दॅट मिरिकल टू हॅपन जेव्हा लोक ओरडतील तेव्हा मी तो चमत्कार घडायला लावेल युअर माउथ हॅज अ मिरिकल तुझ्या तोंडात तुझा चमत्कार आहे गप्प बसला तर मी लेट अस ऑल शाउट इट टुगेदर

that is miracle when you shout तुम्ही जोरात ओरडला ना प्रभूच्या नावाने की ते चमत्कार आहे बट दैट शाउट शुड बी विक्ट्री शाउट पण ते ओरडणं विजयाचं असलं पाहिजे विक्ट्री शाउट विजयाचं नॉट डिफीट शाउट पराभ्याचा नाही योर विक्ट्री इज इन योर माउथ तुझा विजय तुझ्या तोंडात आहे योर हीलिंग इज इन योर माउथ तुझा आरोग्य तुझ्या तोंडात आहे बोल

तू इथे इथे असं लिहिलेलं आहे लॉर्ड यु आर नॉट मॅन टू लाय तू काय माणूस नाही ना खोटा बोलायला तू इथे इथे द बेटर स्टँडिंग म्हणजे कसं आपल्याला एक भरोसा एक विश्वास एक स्टँडिंग आपली बरोबर होते यू राईट ओन आणि आपण स्वतःचं तिकीट मग स्वतः लिहित नाही हे मॅन ते भरूनच छापून येत देवाला धन्यवाद